साडेमाडेतीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. अलिबाग रोहा रस्त्यावरील एका छोट्याशा नयनरम्य गावामध्ये आज आपण आलेलो आहोत. या गावाचं नाव माहितीये काय? करेक्ट, चिंचोटीमध्ये आज आपण आलेलो आहोत. सुरुवात करूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे साडेमाडे. चिंचोटी गावाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात महेंद्र पाटील यांच्याकडून. नमस्कार. नमस्कार दादा, तुमच्या गावाबद्दल थोडी माहिती सांगा. दरवर्षीप्रमाणे या मंदिरात हनुमान जयंती हा उत्सव एकदम जोरात साजरा केला जातो. या सर्व गावातील सर्व लहान थोर वयोवृद्ध आणि सर्व माणसे याच्यामध्ये भाग घेतात. हे आमचं एक हनुमान जयंतीचं एक वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य असं की ह्याच मंदिराच्या पटांगणामध्ये नवरात्र उत्सव 10 दिवस ग्रामस्थांतर्फे साजरा केला जातो. आणि 10व्या दिवशी रावण दहनाच्या दिवशी आमच्याकडे रावणाची 18 फूट उंचीची प्रतिकृती तयार केली जाते आणि ती दहन केली जाते. अच्छा. हा दहन सोहळा पाहण्यासाठी इथले चिंचोटी ग्रामस्थांच्या आजूबाजूचे सर्व लोक हा सोहळा पाहण्यासाठी येतात आणि हा सोहळा पाहण्यासारखा आहे. म्हणजे त्या कार्यक्रमाला जशी धमाल असते तशीच धमाल आज इथे तुम्ही करणार? नक्की. एकदा जोरदार बोला साडे माडे. आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात टोकन्स वाटून. टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत. आता आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत आपल्या पहिल्या राऊंडसाठी. आणि हे निवडण्यासाठी माझ्याबरोबर आहे माझी छोटी मैत्रीण. तुझं नाव? यामिनी प्रकाश भांजी. या भांजी म्हणजे काय? भाजी आपण करतो ती ती नाही ना. अरे पण तुझे दात कुठे गेले यामिनी? कुणी खाल्ले? तुझे तूच खाल्लेस का चॉकलेटनी खाल्ले? बरं, तू काय करतेस? काय नाही. काहीच नाही करत. शाळेत जात नाहीस? जाते. कितवीला आहेस? तिसरीला आहेस. आणि खेळायला जाते? खेळायला पण जातेस ना बाहेर. बरं, आता माझं एक छोटंसं काम कर, मला यातली 3 टोकन्स काढून दे. डोळे बंद कर आणि एक एक टोकन यातलं काढून दे. 1. थँक्यू. 3 टोकन्स मला मिळालेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 37. अभिनंदन. या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 9. अभिनंदन. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 7. अभिनंदन. या या. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. आपल्या खेळाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या 3 स्पर्धकांशी थोड्याशा गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? प्रकाश भांजी. भांजी ती यामिनी तुमची? भांजी ती माझ्या काकांची मुलगी. अच्छा, बर. तुम्ही काय करता? माझा इलेक्ट्रिक आणि कम्युनिकेशनचा व्यवसाय. अच्छा. आणि घरी कोण कोण असतं? माझी पत्नी आणि 3 मुलं आहेत. बर. काका, तुमचा आवडता पदार्थ कुठला सांगा? गोडमध्ये. नाही, गोड काय तिखट काय? गुलाबजाम. गुलाबजाम. बर. आणि काकींनी बनवलेला कुठला आवडतो? ते काही त्याच्यामध्ये गोड. आता पोळी, पुरणपोळी. गोडच का सांगताय सगळं मला? आम्ही शाकाहारी आहोत ना, त्यामुळे गोडच आवडतं मला. मग असं थोडीच आहे की नॉनव्हेज मध्येच तिखट येतं सगळं? असं नाही. मग तिखट खायलाच आवडत नाही? तिखट जास्त खातच नाही. बर, तुम्ही इतके गोड आहात ना, त्यामुळे सारखं गोड खाताय बघतोय. बरोबर. बर, मला सांगा, इलेक्ट्रिशियन तुम्ही आहात, गावामध्ये लाईट गेली किंवा काही झालं तर सारखं तुमच्याकडे येत असतील ना? नाही, शक्यतो नाही. पण वायरमॅन नसेल तर आम्हाला फोन करतात. मग बर, मग काय त्या साहित्य आणण्यासाठी सारखा अलिबागचे दौरे होतात? अलिबागला फोन केला की आमचा डिस्ट्रीब्युटर येतो. अच्छा. बर, बघूयात आता या राऊंड मध्ये तुम्ही कशी किंमत सांगताय. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हो, थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? सानिका सचिन पाटील. अच्छा, पाटील वहिनी, तुम्हाला काय आवडतं, गोड की तिखट? दोन्ही. दोन्ही म्हणजे नॉनव्हेज खात? हो, खाते. बर. आणि यांना काय आवडतं तुमच्या? नॉनव्हेज. नॉनव्हेजच आवडतं. काय काय येतं बनवायला सांगा पटकन? चिकन बिर्याणी वगैरे सर्वच नॉनव्हेज मध्ये सर्व येतं. बर. आणि मग इकडे जत्रा भरते गावामध्ये? हो, पालखी असते. बर. मग त्याच्यात काय असं असतं का की एकदा व्हेज एकदा नॉनव्हेज असं काही? हो, असतं. बर. तेव्हा नॉनव्हेज बनवत नाही, व्हेजच बनवतो. सगळं व्हेजच बनवतात? व्हेजच असतं. बर, मला सांगा की तुम्ही मूळच्या कुठल्या? उसर. माहेर माझं उसरचं. हा. आणि मग तिथून इकडे चिंचोटीला कसं काय? सासर चिंचोटी. मग कसं आलात? अरेंज मॅरेज. आता मी विचारलं का लव्ह मॅरेज आहे का म्हणून. अरेंज मॅरेज झालं ते कळलं मला, पण कसं आलात? आता सांगू नका वराडाच्या गाडीतून आलो म्हणून.
कुणी सुचवलं असतं माहित नाही मला. माहित नाही, बरं असो. ज्यावेळेस पहिल्या माझ्या वडिलांनी सांगितलं, मग वडिलांनी सुचवलं होतं. आणि पहिल्या भेटीमध्ये काय जेवण वगैरे खाऊ घातलं होतं त्यांना? नाही, थंडा. काय थंडा? पेप्सी. थंडा दिला होता त्यांना, त्यामुळे पहिल्यांदाच थंड करून टाकलं त्यांना. पण आता या राऊंड मध्ये थंडपणे किंमत सांगू नका, नीट विचार करून किंमत सांगा. त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? रुपाली रमेश पाटील. अच्छा, पाटील मावशी, तुम्ही काय करता? मी घरी गृहिणी असते. बर, घरी कोण कोण असतं? घरी सासू सासरे, दोन मुली, एक मुलगा. दोन मुली आणि एक मुलगा. मुलाचं लग्न झालं? हो झालं. सुनबाई कुठे असतात? सुनबाई घरीच असते. इकडेच असतात? हो. आणि मुलगा काय करतो? मुलगा कंपनीत असतो, खोपोलीला. अच्छा, खोपोलीला असतो. मग त्याचं कधी येणं जाणं होतं? हो, ते आठवड्याने येतो, तो रविवारी सुट्टी असते तेव्हा. आठवड्यातून? पण मग आता काय, तुमची कामातून रिटायरमेंट असेल ना घरातल्या? हो. पण मग आता वेळ मिळतो दोघांना फिरायला? हो. बर, आता काय असं वाटतं तुम्हाला की काकांना मस्तपैकी चमचमीत खायला घालावं? त्यांना गोड आवडते. हा, मग फेवरेट काय त्यांचं? गुलाबजाम. त्या गावात का सगळेच गुलाबजाम खातात का काय? आवडीचा पदार्थ आहे. आवडीचा पदार्थ आहे. पण गुलाबजाम व्यतिरिक्त जे पदार्थ ज्या वस्तू मध्ये बनवतात ना, ती वस्तू आज आम्ही इथं ठेवणार आहे. त्याची तुम्हाला किंमत सांगायची. ती किंमत बरोबर सांगण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे, या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण आता तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर सोपं आहे, ज्यांची पहिल्यांदा निवड झाली ते पहिल्यांदा बोली लावतील. याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावतील भांजी काका, त्यानंतर सानिका वहिनी आणि सर्वात शेवटी पाटील मावशी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे कुकिंग हंडी. या ॲनोडाईज कुकिंग हंडीची क्षमता 3 लिटर आहे. या कुकिंग हंडीचे हँडल खास मेटल अलॉयचे असून ही कुकिंग हंडी 4 mm थिक व्हर्जिन ॲल्युमिनियमपासून बनवलेली आहे. शिवाय याला ॲनोडाईज झाकण आहे. भांजी काका, तुम्ही या कुकिंग हंडीची किंमत ठरवा. हे घ्या 10 अंक, यातले फक्त 4 अंक तुम्हाला वापरायचे आहेत, ठरवा. काका, काय किंमत आहे? 1540. किंमत बरोबर वाटते? हो, बरोबर वाटते. नक्की? हो, नक्की. ठीक आहे, तुमचा काय अंदाज आहे काय असेल किंमत? किंमत सांगा किती? 1250. पाठीमागे 1 मिनिट, आता मी काकांना विचारतो. काका, तुम्हाला काय वाटतं? 1250. किंमत चेंज करायची? चेंज करायची. करा. काय फायनल किंमत? 1250. हो. लिहून टाकायची? हो, लिहून टाकायची. 1250 1, 1250 2, 1250 3. सानिका वहिनी, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 10 अंक. काय किंमत आहे? 1340. किंमत बदलायची नाही, लिहून टाकायची. मग 1340 1, 1340 2, 1340 3. पाटील मावशी, आता तुम्ही किंमत ठरवा. काय किंमत आहे? 1450. 1450. किंमत बरोबर वाटते? हो. जास्त वाटते, कमी वाटते? नाही, बरोबर वाटते. लिहून टाकायची मग. 1450 1, 1450 2, 1450 3. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या कुकिंग हंडीची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा भांजी काकांनी सांगितलेली किंमत आहे 1250 रुपये. त्यानंतर सानिका वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1340 रुपये. पाटील मावशी यांनी सांगितलेली किंमत आहे 1450 रुपये. पाहूयात या हंडीची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1035 रुपये. त्याच्या जवळची किंमत सांगितली होती भांजी काकांनी. अभिनंदन, ही हंडी मिळते तुम्हाला. अभिनंदन काका. तुमचं सुद्धा आभार आहे. अहो काय, आमचे आभार राहू देत. आता आपण पहिल्यांदा मला सांगा, आता काकी खूप खुश ना? हो. पण मग आता काय बनवणार ते हा तिकडेच माहिती, काकींनाच विचारावं लागेल. बरं, मग त्यासाठी जॅकपॉट राऊंड येणार आहे, त्यावेळेला त्यांना घेऊन या इकडे. हो, चालेल चालेल. तोपर्यंत तुम्हाला शुभेच्छा. हो, आभार आहे. याच्यानंतर आपण वळतोय सुपर मार्केट राऊंड कडे. पण त्याच्या अगोदर मी आजचा प्रश्न सांगणार आहे. मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक इथं आलेले आहेत त्यांना प्रश्न विचारणार आहे.
आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे आणि जो बरोबर उत्तर सांगेल त्याला मी देणार आहे भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे. प्रश्न असा आहे की या जगामध्ये असा कोण आहे जो वजनाने हलका असूनही आपल्याला धरून ठेवता येत नाही. आता आपण दुसऱ्या राऊंडला सुरुवात करतोय आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर आहे जीत. जीत, माझं एक काम कर, यातली मला 3 टोकन्स काढून दे. डोळे मीट आणि एक एक टोकन दे हातात. 1, 2, 3. थँक्यू. 3 टोकन्स मला मिळालेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 27. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 21. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 6. अभिनंदन. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आपले 3 स्पर्धक खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक आहेत पण त्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव? माझं नाव राम पाटील. अच्छा, राम काय करतोस तू? मी वेल्डिंग वर्कशॉप मध्ये कामाला जातोय. कुठे? वेल्डिंग वर्कशॉप. अच्छा बर. आणि घरी कोण कोण असतं? आई वडील भाऊ एवढेच. बस एवढे 4 जणच असतात? 4. बर. भाऊ मोठा आहे? नाही सोबत. म्हणजे लहान आहे? लहान आहे. म्हणजे लहान आहे. बर. मला सांग की तू वेल्डिंगला जातोस तू खूप त्रास असतो ना डोळ्याला. हो. मग त्याच्यासाठी काय प्रिकॉशन्स घेतो? काहीच ड्रॉप्स वगैरे त्याचे. हो. आणि गॉगल स्क्रीन वगैरे वापरतो. हो का? बर. आपल्याला असं नेहमी वाटतं ना की आपल्या आयुष्यामध्ये घडलेला एखादा प्रसंग आहे ना तो संपूर्ण जगाला सांगावा, असा कुठला प्रसंग आज तुला सांगायला आवडेल? विहिरीमध्ये पोहायला गेलेलो, त्यावेळी एका मुलाला पोहणं नव्हतं आणि त्या मुलाला टाकल्यानंतर तो मुलगा असं म्हणजे वरती काढण्यासाठी धडपडत होता. मी गेलो त्याला आणि काढण्याचा प्रयत्न केला आणि मी प्रयत्न म्हणजे त्याला मी वरती काढला असतेला. अच्छा. म्हणून त्याला जर अशी एवढी भीती वाटलेली की तो असून त्याला काहीच समजत नव्हतं की काय करावं मी. बर. असं मग काय तू त्याचा जीव वाचवला? मग काय गावात मस्तपैकी तुझा सत्कार वगैरे झाला असेल? हो झाला. झाला होता? बर. क्या बात आहे, तुझं अभिनंदन खूप. आणि या राऊंडमध्ये तू आलेला आहेस. बर. सगळ्यांना त्या प्रसंगाची आठवण झाली पण अजून एक अविस्मरणीय प्रसंग घडणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये जर तू हा राऊंड जिंकलास तर. हा राऊंड जिंकावा म्हणून तुला खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? निलेश पाटील. अच्छा निलेश, तू काय करतोस? पेंटिंग करतो. कलर म्हणजे घराचं की? घराचं. घराचं रंगकाम करतोस? हो. बरं. तुम्हाला खूप त्रास असतो का रे? नाही एवढा काही जास्त त्रास नसतो तो. बरं मला सांग की तुला कुठला प्रसंग सांगायला आवडेल? मला एकच प्रसंग, ज्या वेळेस मी पहिल्यांदा पेंटिंग शिकायला गेलतो त्यावेळेस मला स्टुलावर चढून मारायला लावलं तेव्हा डबा माझ्या डायरेक्ट अंगावर आला, तो प्रसंग मला आवडतो. तो पासून अंगावर सांडला होता, लाल कलर सांडला होता, पूर्ण लाल झालतो. मग काय सगळेजण काय चिडवा लागले? लाल बादशाह? नाही सगळे हसायला लागले. तोच एक प्रसंग आवडत म्हणजे आठवतो. आठवतो. त्याच्या व्यतिरिक्त मग मी कधीच म्हणजे तुला शिडीवर चढलो नाही. चढला नाहीस? नाही. बर. आजपासून तुझं एक नाव मी ठरवलेलं आहे. काय? लाल बादशाह. सगळेजण तुला लाल बादशाह म्हणणार. लाल बादशाह, तुला या राऊंड साठी खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? कल्याणी पाटील. अच्छा वहिनी, तुम्ही काय करता? मी शेती काम करते. शेती काम करतो? काय काय असतं शेतीमध्ये? लावायचं, कापायचं. बर. बर. लावायचं कापायचं पण काय लावायचं आणि कापायचं? म्हणजे ते आपण पहिरतो भातीनंतर, उगवल्यानंतर ते लावायचं रोप झाल्यानंतर. बर. आणि मग ते पिकल्यानंतर लावणी करायची म्हणजे कापायचं. अच्छा. बर. मग ते काय भात लावणीचं काम झालं सगळं? लावून झालं. बर. पण ते लावताना खूप त्रास असतो ना चिखलामध्ये? चिखलामध्ये. बर. तुम्हाला कुठला प्रसंग सांगायला आवडेल? माझी जाऊ तलावात गेली होती तेव्हा मी म्हणजे भरपूर बायका होत्या तर मी अशी साडी फेकली तर ती तिच्यापर्यंत पोहोचत नाही. पोहोचत नाही मग मी घाबरली. घाबरल्यानंतर मी डायरेक्ट गेलो आणि तिला तिचा पदर भेटला माझ्या हातात. मग तिला मी पदर हातात आल्यानंतर मी तिला खेचीत वर आणली आणि नंतर मीच बेशुद्ध पडलो. तुम्ही ज्यांचे प्राण वाचवले त्या वाचल्या, त्या शुद्धीवर होत्या आणि तुम्ही वाचवलं म्हणून बेशुद्ध पडले. घाबरली ना मी.
तेव्हा मीच बेशुद्ध भरलं. पण एवढं तुमचं काळीज घट्ट होतं, तुम्ही त्यांना वाचवलं, मग बेशुद्ध का पडलं? घाबरली ना, म्हणजे पाण्यात गेलो ना मी. अच्छा, मग त्याच्यानंतर तुम्हाला कोणी वाचवलं? मी चाल, म्हणजे एक बाई होती, तिचा मी हात पकडला आणि वर आलो. बर, काय गमतीदार प्रसंग आहे खरं तर. बर, तुम्ही खरेदीला कुठे जाता? रेवदंड्याला. अच्छा, पण तिकडे खरेदी करताना पैसे द्यावे लागतात ना? हो. पण आपल्या राऊंड मध्ये पैसे द्यावे लागत नाहीत. ओघ्यात कसं डोकं लावून तुम्ही खरेदी करताय, त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट देतो, या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची असते आणि तीही एका मिनिटामध्ये. आणि तुमच्या तिघांना आज खरेदी करायची आहे 830 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. करा सुरुवात लवकर, एका मिनिटामध्ये खरेदी करायची तुम्हाला. लवकर लवकर. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता यांच्या खरेदीची टोटल करूया. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे, पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे. राम पाटील यानं केलेली खरेदी आहे 613 रुपयांची. त्यानंतर निलेश पाटील यानं केलेली खरेदी आहे 434 रुपयांची. तर कल्याणी पाटील यांनी केलेली खरेदी आहे 628 रुपयांची. त्या आपल्या बजेटच्या जवळ गेल्या, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन अभिनंदन. ही संपूर्ण खरेदी मिळते तुम्हाला. अभिनंदन वहिनी. अभिनंदन. काय, किती खुश झालाय. आता खुश होऊन बेशुद्ध पडू नका. नाही नाही, कारण अजून जॅकपॉट राऊंड आहे. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. याच्यानंतर आपण वळतोय जॅकपॉट राऊंड कडे. पण मी आजचा प्रश्न पुन्हा एकदा सांगतोय. मी प्रश्न असा विचारला होता, या जगामध्ये असा वजनाने हलका कोण आहे जो जास्त वेळ धरून ठेवता येत नाही. आपले अंदाजे कितीचे विजेते भांजी काका आणि सुपर मार्केट राऊंडच्या विजेत्या पाटील वहिनी दोघेही खेळतायत अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि तुमच्या दोघांचा आजचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. आम्ही काय केलं आहे, तुमच्या समोर बास्केट ठेवलेल्या आहेत मोकळ्या. या मोकळ्या बास्केटमध्ये तुम्हाला इथून चेंडू घ्यायचा आहे आणि डायरेक्ट टाकायचा आहे. जो सर्वाधिक चेंडू बास्केटमध्ये जमा करेल तो असेल विजेता आणि त्याला मिळणारी संधी चावी निवडण्याची. समजलं दोघांना? सगळेजण तयार? सुरुवात करायची मग. 3:30 करा. अरे वा, एक मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती चेंडू जमा केले ते. चला, भांजी काकांनी 6 चेंडू जमा केलेत तर पाटील वहिनींनी 7 चेंडू जमा केलेत, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या आणि त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. अभिनंदन. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? वहिनी कोणत्या रंगाची चावी निवडणार? हिरव्या. हिरव्या का? हिरवा रंग माझ्या आवडीचा आहे. तुमच्या आवडतीचा आहे. बर, पाठीमागे काय वाटतंय, लाल का हिरवी? लाल हिरवी. लाल हिरवी, लाल हिरवी म्हणतात. तुम्हाला काय वाटतंय? हिरवाच. बर, निवडा. पाटील वहिनींनी हिरव्या रंगाची चावी निवडलेली आहे, त्यामुळे भांजी काकांना मिळते लाल रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला, साडेमाडे 3 आजच्या भागाचे उपविजेते ठरलेले आहेत भांजी काका. त्यांना मिळाली आहे चिंच. अभिनंदन. थँक्यू. चिंच मिळाल ना? काय तोंड आंबट झालं? काहीच नाही, अजिबात नाही. तुम्हाला गोड खायला आवडतं पण आम्ही आंबट दिलेलं. बरोबर. बर, तुम्हाला खूप शुभेच्छा. आभारी आहोत. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत पाटील वहिनी, ज्यांना मिळाली ग्लास टॉप शेगडी. अभिनंदन. अभिनंदन. अशी शेगडी होती तुमच्याकडे? नव्हती. आता ही तुम्हाला मिळाली. त्याच्यावर कुठला पदार्थ बनवणार? पहिल्यांदा चहा. आणि आम्हाला प्यायला बोलवणार? हो नक्की. तुम्हाला खूप शुभेच्छा. आता याच्यानंतर आपण वळूयात आजच्या प्रश्नाकडे.
मी प्रश्न असा विचारला होता, या जगामध्ये असा कोण आहे जो वजनाने हलका असूनही जास्त वेळ धरून ठेवता येत नाही? मुलांचेच हात वर यायला लागले. तुम्ही या. तुमचं नाव? भावना मनोहर पाटील. आणि उत्तर? हवा. नाही. तुम्ही या. तुमचं नाव? रेवती प्रभाकर पाटील. आणि उत्तर? श्वास. श्वास हे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन, तुम्हाला मिळते भेटवस्तू.